सीनियर पी आय जाधव साहेब, पी आय क्राईम अजय भोसले, पी एस आय कठोरे, प्रमोद कठोरे आणि त्यांच्या स्टाफने वाहन चोरी संदर्भात जे काही इन्स्ट्रक्शन दिले होते, ज्या काही सूचना दिल्या होत्या, त्या सूचनांमुळे दोन टीम्स तयार करून त्या दोन टीम्सच्या आधारे काही संशयित मोटरसायकलवरती आरोप मिळाले होते. मग त्या पाच आरोपींच्याकडून स्पेसिफिकली 20 मोटरसायकल्स रिकवर करण्यात आलेल्या आहेत. त्या 20 पैकी साधारणतः 9 मोटरसायकल्सच्या बाबत तपास चालू आहे आणि बाकी जे 11 मोटरसायकल्स आहेत त्या 11 मोटरसायकल्सच्या वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलिसांना त्याबद्दल गुन्हे दाखल आहेत आणि 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 11 त्यातील 4 भोसरी पोलिसांचे आहेत आणि बाकी इतर 7 पोलिसांचे प्रत्येकी 1 गुन्हा उघडकीस आलेला आहे. आणि टोटल जे हे जे आहे, टोटल जे व्हॅल्युएशन आहे रिकव्हरीचं, ते 8,55,000 प्रॉपर्टी रिकव्हर झालेली आहे. चोरी करण्याचं काय कारण होतं, नेमकं कशासाठी चोरी करायची? काय रुटीनली ही चोरी जी आहे की वाहन शहरातून चोरी करून ग्रामीण भागात कमी किमतीला विकणे आणि ग्रामीण भागात त्या कमी किमतीला विकताना त्यांना कागदपत्र जे आहेत ते नंतर आणून देतो सांगून कमी किंमत साधारणतः 5,000 ते 10,000 ते वाहन दिलं जात होतं. अशा टाईप माहिती पुढे आली. कशा प्रकारे ही गाडी चोरायची, मोडस कशी असायची यांची? साधारणतः ही मोडस या मोटरसायकल चोरीमधली मोडस जी आहे ती एकतर मोटरसायकल इग्निशनचे जे वायर जे आहे ते डायरेक्ट करून किंवा मग हँडल लॉक तोडून ती चोरी करतात. आरोपींची नाव? आरोपींची नावं आहेत रामेश्वर विलास खंदारे, राहणार भोसरी पुणे, मूळगाव मसलपेन वासी.